नमस्कार मित्रांनो, तर आज मुळा मुठा नदीचा भाग पास करून आम्ही पुढे जाणार। तर बिराड येणार मागून आणि कुकरे करडे हे पिकअप नेत। तर हाय पाय प्रवास कोकणवारीचा, सकाळ सकाळ वाईट चालते ते, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेंढ चालवायला लागते ते। तर आता वाडा लादायचा म्हणून गुडी पाणी पाजाय आणल्यात, तर मस्त असं येते खाणी। तर त्या खाणी गुडी पाणी पाजली आणि आता जाणार आहे लादाय घेऊन। तर दररोजचं खायाच्या भाकरी लादायची, बिराड न्यायची, तिथं पाडायची पाणी सारपान काटूक की संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत ती काम आणि सकाळी पाठ। किती वाजता उठतो बाई आता आपण? हा 4-5 असं उठतो। बायांनी लवकरच उठायचं 4 वाजता आणि गाड्यांनी 5 वाजता, कारण गाड्यांना पण रात्रीची ड्युटी करायला लागते। आणि मग आम्ही काय करतो, लवकर 4 उठलं की आपलं तिथनं पुढं स्वयंपाक पाणी धुणं दाणं आंघोळ्या पांघोळ्या हे उरकून परत त्यांच्या माग मेंढरं हालून गेल्याच्या नंतर जायला लागतं। तर आता 9:30 वाजल्यात 10 वाजेपर्यंत बिराड घालून निघून जायचं मोरच्या मजलीला। आता निघालाय वाडा रस्त्याने, बरंच लांब आलोय आम्ही। वास कसलाय तो बारे घ्या की अहो, नाही गोड गोड गोजरी गोजरी फुले आहेत बघू मला दे। अव दीपान बिपान लय फुलं मिनान मिनान एखादं गाव ना का आपण लावलेले ते झाडं आहेत ना चाप्याचे याची आण त्यात बारीक त्या तिथं चाप घेते ना केस लावते अहो। वास किती मस्त येते ना होय घरच्या लयच गोड गुलाबाचा। तान लागली काय वा, गाजरा लावला का कुठे जाऊ तू जा कुठे जाऊ की वर कर बाय तुमचा दाखवा किंवा बाय दावा की फुल बघू थांब मला बघू दे नीट दाव की कस लावलंय बारीक वाढ लावलंय बायने फुल वाचलंय बारी मी नाही बाय मी वाचत घेत चालली आपला मला गुलाबाच्या फुलाचा वास लय आवडत जेवणच नाही खायचा वास घ्यायचा दिवस नाही खरंच गुलाबाच्या फुलाचा मला वास दुसऱ्या फुलांचा अजिबात आवडत नाही। बर आहे का आवाज नाही येत मग का ऐका येत नाही का प्याला पाणी प्याला पाणी आराम नाही करत चाललं वाटत आराम आमदार तुझं काय चाललंय आमदार डोक्यावर पाणी का नाही ओतलं पाहिजे गार गार करायला पाहिजे बाया त्याला पाय बाजत असत्या ग बाळाच चल खान गुडी पुढं। आता आपल्याला पुणे सोलापूर हवे क्रॉस करायचं आणि पुढं जायचं आता हवीला आलोय आम्ही हवी आता क्रॉस करून पुढं आलो आम्ही। आता येत आम्ही कुंजरवाडी गावात आहे तरी पुणे सोलापूर हवी क्रॉस करून पड्या जाणार आहे आता थांबाय हात करा गाड्यांना गर्दी आहे माहिती पड्याला जायचं म्हणलं लय बी वाटतंय ना सोलापूर हवे ना पण आपल्याला नाही जायचं सोलापूर वर ना सोलापूर हवे ने नाही जायचं बडा 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 लागे ना हात
करावं गाड्यांना. मी आणखी आणखी लय दहीन चालली वाटतं. हे दादा दानाच्या मधन हा हे चाल हे चाल थिवरलाच जातो का वाडा मग हा ह्या बायला आमच्या कळत नाही ना. बाय जरा अडाणी माझी त्याच्या माग मी अडाणी बायच्या माग परत मेंढ्या काय फुगाव द्या काय चालून नाही जमत नाही वगैरे करडाला दूध पण आलं पाहिजे. आम्ही माझं फसलो होतो थोडस नवीन लय दिसत ना आल्यावर रस्ता पण येणार आहे ना बायच्या का बापा बरी मजा आणली जोरात तुम्ही नाही आज निमी आहे ना कांचा मेंढ का मेंढ का गाडला शेणा ना मेंढ का गाडला हा ना आहे की पिकअप बर कुगरी बरा येते मग काय मला वाटत तुम्हाला सगळं आपच ऐकत नसेल मेंढका होय आपच नसून ऐकत तुम्हाला पकड झाला नाही बाया आले कधले बायला अर्चना गजर लावला होय वा अर्चना बायला डोक्याला फुलं लावली त्या गजर हाय आहे दे अर्चना राहिली का बरं डोक्याला बायच पडलं वाटत म्हणजे हितून माग किती पंधरा ना जेत झालं असं होय आपण जेत झालं असं जास्त आलो ना आपण आता हितून थेऊरचं शिवार चालू होते पुढं का किती पाणी फुलून दे मला पाणी पेकळून गेला कोंबडी काय पेकळायला दालगेत बरं पाहिजे म्हणजे पेकळायचं नाही बाय 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 पण पेकळल्यात बाचा शेर्ट गुतला वाटत ना तारत नाही दाबावून आपला द्यावायचा आम्ही बरं होतं काय आता आम्ही हा येवायचं आमचं बरं आहे पाणी घ्यायला तुमच्या वाय नाही आमचं गारे नाप्पा पाणी दे मला एक घोट मला पण एक घोट द्या तुमचा मग हे पाणी प्यायला घेत वाटणार कोणाला दर पाहुणे लाजू नको बाय नको घाबरू बाय आपलीच माणसं आहेत सगळे गोड्या लाजल्या लाजत्यात नाही तर काय आता आमदार तुमचे सगळे म्हणले तुम्हाला बिया नाही म्हणा बिया नाही होय बाय आमदार माग खासदार मोर फौजदार आमदार तो खासदार मागलाय चला वडा त्यांना बी पाण्यात बुडवायला लागते ना आता काय तपास नाही चला वडा जाऊ का मग या म्हणजे आता माझ्या मग आता चालून चालून बाय पण लय दामल्या ताई आणि आम्हाला एक रस्त्याच्या कडेला चालता चालता एक उजबी जावलेलं वावर आहे
त्याच्यात आम्ही काय केले जरा कुत्री पाणी प्यायला किंवा पाण्यात जरा बसायला सोडले ते कारण उन्हाने लईच तापलेत ती मेंढरे बी आल्या ते मागणं आता तर म्हणलं त्यांना जरा पाय त्यांचं पुळलं जरा डांबरीने चालताने कारण बांधून घेतली गाड्या मोटरला वाकडे तिकडे पळाली तर गपकुने गाडीवाली फास्ट असल्याच्या नंतर त्यांची पण चुकी नसती आणि आपलं कुत्रा आडवं पळालं की मग ते ठोकरायचं बी आहे म्हणून मग आम्ही कुत्री बांधून घेतो खरं तर तिने पण कुत्री आता आम्ही सोडल्यात इथं खासदाराला धरून ठेवला आम्ही कारण मधी बिधी जाऊन बसन आणि मग यायचंच नाही पाटक्याने आणि आमदार पण मस्त असा पाण्यात मधी जाऊन माघारी आला त्यो फौजदार हाय मोर काय बाबा फौजदार प्याला का पाणी मेणक पण आलं कंच गाव आलं थिवर आलं ना थिवरचा गणपती वय आहे ना होय थिवरच्या गणपतीचं दर्शन बिर्शन घेतलं होय गावा तुम्ही नाही ना लय बारे गेलो आपण इथना लय आगळा ना व्यवसाय आपला देव नाही धरम नाही शिव नाही गाव नाही चला पुढं पाणी पिऊ थिवर आणि त्याच्या मोर थिवरच्या मोर मग कोलवडी आली कोरवडी का कोलवडी थिवर कोलवडी म्हणतात ना चाललोय आता मेंढरं घेऊन आम्ही थिवर गावात ना तर बिराड चालले ते मोर मोर्या कुठं आलत मेंढरं आता मेंढरं कुठं आलत होय घेतलं गणपती बापा दर्शन गणपती बापा दर्शन घेतलं का असं दर्शन घ्यावं लागते आपल्याला चालतं चालतं बिराड चालले ते मोर मेंढर चालले ते माग तर ह्या साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे आता पुलावून जायचं लय टेन्शन आहे गोडी वाढायचा कस पुलात गोड बुजायचं बी असत जास्त आता आम्ही मुळा मोठा नदीचा पूल पास केला आणि कोलवडीमध्ये आलोय आता तर बाय म्हणतात आपण आता बेळ घेऊ तर एक बेळ घेऊन आपलं वाटणे चालता चालताच खाणार आहे भेटून बसून खायला हा हो टीव्हीला लागता का हा तर ते सबस्क्राईब भेटलं होत आपल्याला हाय पाणी घे बाटली भरून तेवढी मटकी का लावली बाई का लावली होते सगळे हे कागद का टाकून दिले बिर काय घ्यायची मग आहे ना आता आलंय जवळ जवळ हवे उतरून खाली आलोया गंगा यमुना जाऊ द्या पुढं तिघाने रिंगा नाकला असं बघा मामाने तिथं इथं वय किती चालू आता साडे दहा लाज ओढली होती ना आयो कुठं बसलो नाही का कुठं उठलो नाही
सोडा मग काय आता सोड त्याला सोड त्याला सोड खासदाराला सोड पाडा फक्त जागा व्हाय पार आज वाज लवकर आलं चेरलात काल 5:30 ला आलो होतो आता बिराड पाडली पाण्याला निघलोय तर डायव्हर आणि मामा बिराडा वाचल्यामुळं आम्ही सगळीच चाललोय पाण्याला कारण मामा असल्यामुळं आता काळजी नाही बिराडाची आणि बाबूराव या इकडे असल्यामुळं कोकऱ्यांची काळजी नाही ठीक आहे बाबूराव कुकरी बकरी वागरत घालायला लागला दंबून जीव गेला हे सांगायचं होतं दंबून जीव गेलेला सांगायचं होतं फक्त दुसरं नव्हतं सांगायचं बोलवा ना का लावतंय का अर्चना कशी आहे वाटा असं का बरं आपल्याला पाणी गावायचं कवा सरपण गावायचं बाई पाणी सरपण गावा चुंबळ तर गोधडी मी तर गोधडी आणली चुंबळीला काय सांगू चुंबळीलाच गावा ना गोधडी काय आणत काय चुंबळीला गावा ना काय करायचं घिसली गोधडी लागली चालाय आता पोरांचं इतकं देणं होतंय ना नाव आम्ही म्हणजे पोरांचा विषयच काढत नाही विषय काढला ना पोरांचा तर टेन्शन येतं का तर म्हणजे 2-4 महिने जवळ असल्यामुळं गडूगडी द्यान होतं पण काय तरी कामात झाल्यात विसरून जातोय आम्ही आपल्या आणि ते पोरांचा हिशे म्हणजे मुरे घेत नाही तर एवढं वाईट वाटतं ना जीवाला की लई वाईट वाटतं त्यांचं म्हणजे येताना त्यांचं ते तोंड बघून किंवा त्यांची परिस्थिती बघून येताना किती रडली ती पोरं काय सांगायचं काय काय बोलली येताना ते आमचीच आम्हाला माहिती आता सागर तर मला म्हणलं आई मला आजच्या दिवस येऊन दे उद्या मी माघारी येतो असं म्हणलं आता नाही आई मला आजच्या दिवस येऊन दे मी उद्या येतो म्हणजे त्याला कळतच नाही अजून काय तर काय बोलणार आहे ती तरी हा काय बोलायचं आता आता कुठं पाणी भेटतंय काय माहिती अर्चनाला येऊन दे की कुठे आले ती जाईन एका वाटेने आपण जाऊ एका वाटे पळत ती पाऊस आला तर आला काही नाही आपला आपलं पावसाचा दिवस आहे उतरलंय आता पडायचं असलं तर पडन आ वित्रा किती पाणी वय वा द्या म्हणा पिशक द्या भेट का एक एक खेप द्या की पाण्याचे एक एक खेप द्या ना म्हणलं तर पुढं आजी नंतर असंच जागा म्हणजे तो काय ठरलेला नसतो दगडे असतात दोंडा असतात काटा असतात कुटा असतात तिथं आणून बिराड उतरावायचं खाली आमदार तर झोपलायचं वाटत तर पिकअप मध्ये कुकरी आणायची आणि थोडाफार बोजी असतो चाललंय साहेब कसा काय जागा आहे मस्त बाकी आहे ना असं ना आज म्हणजे आमची लय मोठी मजा झाली पाणी कुठे भेटलं पाणी वय 2-3 ठिकाणी जाऊन आणलं इकडे खालती गेलं तिकडून एक खेप आणली वरती गेलं तिकडून एक खेप आणली गाडीवाल्यांनी एक डबड भरून आणलं होतं बिस्लरीच आपलं फिल्टर परत तिकून एक खेप आणली तर आता मेंढरातलं काम केलं कोकरी करड पाजली दुध पाणी हे काढलं आणि आता बसायचे मस्त बाकी जेवायला तर चालले त्या बाणाच्या चुलीवरच्या भाकरी तर आता हाय किसन पाहुण दादा जेवण करत होतो 2 महिने कसं 2-3 1 महिने 3-4 महिने होत आला असतो बरोबर आता कसं काय वाटतंय जरा तास पडले का होत असं तापले म्हणते ताप आहे गेले म्हणे होत गावाकडे तिकडे लाईटीची सुविधा होती सगळी आता इकडे वाड्या पण लाईटच होती
वाट चाललेला आता मजल दर मजल करत निघालोय आम्ही आणि ज्या ठिकाणी वाडा उतरवेल तिथं आपला भोजा बिस्ताना उतरून घ्यायचा परत आपलं जेवण हे करायचं तीन दगडाची चूल हे नेहमीप्रमाणे आपली आहेच मग शेण घे पाहू ना कसा काय परवाच बरं होतोय ना गाव कुठलं आहे तुमचं होय पिसुरोटीचं पाहून येतं शेण ग त्यांची गाडी आहे पिकअप आम्ही डायरेक्ट आता गावती कोकण अशी केली त्याच्यामध्ये आपली कोकरी करड आहे टाकायची आणि मागल्या तळावर पुढच्या तळावर घेऊन जातात दादा आणि बाकीची बिचकुली मामाची माणसं आणि आम्ही मेंढरा घेऊन येतो आणि बाणाय अर्चना ही गुढी घेऊन येतात तर चालले आता अर्चनाचा मस्त बाकी वाढायचं मग अर्चना दमली आज आज बोलते आज म्हणजे मुळा मुठा खोरा पास करून आम्ही इकडे पुढे आलो या आज पूर्ण खोरा पास केला या मग काय हा मग काय 25 किलोमीटरचा अंतर आज आम्ही पास करून इथं आलो खरं त्या मुळा मुठा नदीच्या मागच व्हायचा झाला पाहिजे होता थिवरला पण लय पुढे आलो जागा नाही काय जागाच नाही बसाय म्हणून पुढे आलो नाही तर मुकाम थिवरलाच व्हायला सारखं होता गणपतीचं दर्शन घ्या गावला असतं मग थिवरच्या चालता चालता केलं की आम्ही पण केलं तसं चालता अगदी मस्त बाकी जरा बोंबलाचं कालवण बनवले आपल्या वाट चाललेला असं जरा बरं पडतं कधी बॉम्बलाचं सुकटीचं कारण आपलं कांदा घातला की असं कालवाने मस्त बाकी होतं तर आता चालले अर्चनाचं वाढायचं आणि आता बसायची जेवायला इकडं बाणाच्या गरमागरम आपल्या चुलीवरच्या भाकरी तीन दगडाची चूल आपली अशी प्रत्येक ठिकाणी तळावर गेले की ती बनवायची सारपण काटू गोळा करून आणायचं आणि मग करायचं जेवण तर चालले आता अर्चनाचं मस्त बाकी वाढायचं काय म्हणतात मला वाटा की गप्पा चालू नाही पण मला 12 वाजेपर्यंत परत रात्रीचा पारा पण असतो करत कुत्रे सांगते कुत्र्याचं भ्या चोराचं भ्या बरसा तरच असतो आपल्या मेंढरावाल्याला कोकणाला जाताना आणि मजली तर लय मोठ्याला लय चालावं लागतं रस्त्याने गाड्या मोटर कालवण मस्त बाकी झाले बरं कालवण